सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यास इयत्ता दुसरी, विषय गणित, 71 ते 80 पर्यंतच्या संख्यांची ओळख व लेखन। यापूर्वी आपण 61 ते 70 या संख्यांची ओळख पाहिलेली आहे, आपण आता 71 ते 80 या संख्यांची ओळख पाहूया। खाली दिलेल्या संख्या दशक एकक स्वरूपात लिही। तर 75 ही संख्या दिलेली आहे, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे। याचे जर 75 काड्या घेतल्या आणि त्याचे जर गट्टे केले तर 7 गट्टे होतात, 10-10चे गट्टे 7 होतात, 7 दशक 70 व 5 काड्या शिल्लक राहतात, म्हणजे 5 एकक। तर आपण यापूर्वी पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला माहीत असेल। तर 75 म्हणजे 7 दशक व 5 एकक। माझ्यासोबत म्हणा 7 दशक 5 एकक 75। पुढील संख्या आहे 78, यामध्ये 7 दशक 8 एकक 78। तर 78 या संख्येचं वाचन किंवा उच्चार अचूक करायचा आहे। बरीच मुलं 78 असं करतात, तर तसे नाही, तर 78 असा उच्चार करायचा आहे। पुढील संख्या आहे 72, यामध्ये 7 दशक 2 एकक 72। 76, 7 दशक 6 एकक 76। तर 76 काड्या घेतल्या तर 10-10चे गट्टे जर केले तर 7 गट्टे होतील व 6 काड्या सुट्ट्या राहतील। तर याप्रमाणे 71 ते 80 यामधील सर्व संख्या दशक व एकक स्वरूपात मांडता आल्या पाहिजेत। तर खालील संख्या वाच, माझ्यासोबत वाचा। 71 72 73 75 76 77 78 79 80। तर यामधील अक्षरी लेखन करताना लक्षात ठेवा, शेवटला हत्तर ह तला त आणि र हा शब्द वापरलेला आहे। तसेच 75 आपण म्हणताना जरी 75 म्हटलं तरी अक्षरी लेखन लिहिताना मात्र 75 असं लिहायचं आहे, याकडे लक्ष द्या। त्याचप्रमाणे 78 ठला ठ जोडायचं आहे, तर अक्षरी लेखनसुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे। तर 71 ते 80 संख्या क्रमाने तुम्हाला सांगता व लिहिता आल्या पाहिजेत। तसेच या संख्यांमधील मागची संख्या, पुढची संख्या व मधली संख्या सांगता आली पाहिजे। आता 75 ही संख्या घेतली तर त्याच्या लगतची मागची संख्या येईल 74 व लगतची पुढची संख्या येईल 76। याप्रमाणे आपल्याला मागची संख्या व पुढची संख्या सांगता आली पाहिजे। तर या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य संख्या लिहायची आहेत। 75 76 लिहिलेलं आहे आणि त्याच्या पूर्वीची संख्या आपल्याला लिहायची आहे। तर 75 पूर्वी येईल 74। इथे मधली संख्या लिहायची आहे 78 आणि 80, यांच्यामध्ये येईल 79। शेवटला 72 ही संख्या दिलेली आहे व मागची व पुढची संख्या लिहायची आहे। 72 पाठीमागे येईल 71 व 72 नंतरची संख्या आहे 73। तर तुमच्यासाठी कृती करायला सांगितले, कागदावर 71 ते 80 संख्या लिहून त्यांची पताका कापून तोरण तयार कर। तर त्रिकोणाकृती पताका करणं अतिशय सोपं आहे। त्रिकोणाकृती पताका कापा, त्याच्यावर 71 ते 80 या संख्या लिहायच्या, एका पताकावरती एक संख्या, असे 10 पताका 10 संख्या व त्याची माळ तयार करून तोरण तयार करायचं आहे, त्यालाच तोरण असे सुद्धा म्हणतात। तर असे तोरण तयार करून वर्गामध्ये लावायचं आहे। आता शाळा बंद आहेत त्यामुळे तुम्ही घरीसुद्धा ही कृती करू शकता। ह्याच्यातून
तुम्हाला 71 ते 80 या संख्या अचूक ओळखता येतील, समजतील। धन्यवाद।